आम्ही कावा नाचायचं मग महादेवांना भी त्यांना वर दिला कलियुगात तुमचं अंग हल्ल्याशिवाय कुणाचंच लग्न लागणार नाही आणि म्हणून बघा अजून मी लग्नात वरातीत भूतच नाचत्यात बरं ते काय मान सवन नाचत्यात काय 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 तर अशी नाचत्यात दुनियेचे रंग मला कोण दावणार तुझ्या विना जन्मासी मला कोण घालणार पैसा कमवा टच्चून पैसा कमवायचा आणि त्या पैशाने चार मजली बिल्डिंग बांधायची किती आणि पाचवीचा गजवर करायचा असं शेजारच्यानं बघितलं ना अयो आग झाली पाहिजे आग अयो जाळ झाला पाहिजे जाळ 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 होऊन त्याला मुळ्यात का होईना तुम्ही टेन्शन घ्यायचं नाही तपला बाप त्याचं नीट करीन तुम्ही टेन्शन घ्यायचं नाही जय जय राम कृष्ण हरी देवा माझे मन लागो तुझे चरणी देवा माझे मन लागो तुझे चरणी संसार व्यसनी पडवणे दे नामस्मरण घडो संत समागम वावगाची भ्रम नको देवा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी आजच्या पवित्र कीर्तन सेवेसाठी निवडलेला अभंग जे संतही आहेत जे श्रीमंतही आहेत आणि जे शांतही आहेत असे पैठण निवासी एकनाथ महाराज यांचा चार चरणाचा आणि देवाकडे पसायदान मागणारा अभंग आहे विठाला 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 अभंग नाथबाबांचा आहे आणि या अभंगात नाथबाबा देवाकडे काही ना काही मागणं मागतायत नाथबाबा देवाकडे एकूण 9 प्रकारच्या मागण्या करतात किती एकाच अभंगात 9 प्रकारच्या मागण्या पटवून देतो पहिली मागणी देवा माझे मन लागो तुझे चरणी संसार व्यसनी पडवणे दी नामस्मरण घडो संत समागम वाऊगाची भ्रम नको देवा पायी तीर्थयात्रा मुखी राम नाम हाची माझा नियम सिद्धी नेईन अनेक मागणे नाही नाही देवा एका जनार्दनी सेवा दृढ दे किती झाल्या मागण्या एकूण 9 प्रकारच्या मागण्या नाथ बाबा या अभंगात देवाकडे करतात आपण आईंची भक्ती करतोय आईंची सेवा करतोय नवरात्र उत्सव साजरा करतोय आणि त्या सेवेच्या बदल्यात आज आई साहेबांकडून काहीतरी काय करायचंय मागायचंय मागायचंय पण तत्पूर्वी आई साहेब या सृष्टीत जन्माला कशा आल्या हे पाहूयात महादेव माहिती का महादेव आपल्या गावातला आपल्या कॉलनीतला महादेव एखादं उठायचं इथं असले महादेव महादेव देवादि देव माहिती का भगवान शंकर तीन देव आहेत ब्रह्मा विष्णू आणि महेश ब्रह्मदेवाचं काम काय या सृष्टीची उत्पत्ती करणं विष्णूचं काम काय पालन पोषण करणं आणि महादेवाचं काम काय संवार करणं विकास देवडे कधी उचलायचा कुणाच्या हातात आहे कीर्तन करू द्यायचं का अर्ध्या कीर्तनातून खटका करायचा कुणाच्या हातात आहे महादेवाच्या हातात आहे दुसऱ्या देवाचं काम काय सांगितलं भरण पोषण पालन पोषण करणं असं बघा मी वाचलंय या जगातला प्रत्येक जीव जेवल्याशिवाय भगवान विष्णू जेवण करत नाहीत या जगातला प्रत्येक जीव जेवल्याशिवाय या जेवा जगातल्या प्रत्येक जीवानं भोजन केल्याशिवाय भगवान विष्णू काय करत नाहीत भोजन करत नाहीत तर नेमकं एक दिवस काय झालं लक्ष्मी मातेनं भगवान विष्णूंना भोजन वाढलं आज जेवण करून घ्या तुम्ही नाही 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 रात्रीच्या 12 वाजलेत अजून एक जीव उपाशी एका जीवानं जेवण केलं की मी काय करतो भोजन करतो म्हणजे लक्ष्मीने विचारलं बरं का लक्ष्मीनं लक्षात ठेवा लक्ष्मीने विचारलं तुम्ही खरंच जेवण करत नाही या जगातला प्रत्येक जीव जेवल्याशिवाय अगं नाही करत नाही करत मग एक दिवस लक्ष्मीनं परीक्षा घ्यायची ठरवलं आणि बघा बरं का महादेवानं किंवा विष्णूनं किती बी खरं बोलू द्या लक्ष्मणचा विश्वासच नसतो म्हणून तर गाणं निघालं सोनू तुझ्या माझ्यावर भरोसा नाही काय तवा ते आधीपासून आहे पण ते आता मार्केटला आले आणि लक्ष्मीचा भरोसा नसतो लक्ष्मणले यांची परीक्षा घ्यायची म्हणजे घ्यायची नेमका संक्रांतीचा दिवस आला संक्रांत माहिती का कधी असते 14 जानेवारी संक्रांतीचा दिवस आला संक्रांतीच्या दिवशी लक्ष्मीने आईनं ठरवलं काय करायची विष्णू देवाची परीक्षा घ्यायची एक जीव उपवाशी ठेवायचा आणि यांना काय करायचं भोजन घालायचं जीव घालायचं आणि लक्ष्मीने ठरवलं आता तुम्ही वाण घेऊन जाता का संक्रांतीला वाण वाऊसाहेब वगैरे वाण घेऊन लक्ष्मी आई साहेब गेल्या सगळ्या मैत्रिणींना वाण वाटलं आणि वाण वाटताना बघा तुमच्याकडे एक गोष्ट असते तुम्ही तांदूळ एकमेकीच्या डोक्यात टाकता बरोबर का नाही लक्ष्मी आई साहेब घरी आल्या बरोबर आपल्या महालात गेल्या महालात गेल्यानंतर कपडे वगैरे सगळं चेंज केलं चेंज केल्यानंतर लक्ष्मी आई साहेबानं एक डबी घेतली डबी
डबी घेतली ती दुतली त्याच्यात एकही अन्नाचा कण राहणार नाही असं बनवलं आणि त्यात मुंगी टाकली झाकण लावून घेतलं डबी लॉकर मध्ये टाकून दिली. आणि नेमकं 12 वाजता विष्णुदेव मला सांगितलं जेवण करून घ्या. नाही एक जीव जेवण करायचं राहिलं थोड्या वेळ. 12:30 वाजले म्हणले आण जेवण आता सगळे जेवलेत आता काय करतो मी भोजन करतो. चालतंय म्हणले. ताटपुढं आणलं ताट आणलं वाढलं वाढल्याबरोबर जेवण झालं. जेवण झाल्याबरोबर लक्ष्मी आई साहेबाने घेर टाकला. तुम्ही म्हणताना जीव प्रत्येक जेवल्याशिवाय मी जेवत नाही जीव प्रत्येक मी जेवल्याशिवाय जेवत नाही सगळं खोटे खोटे मला खोटे म्हणती मला कस काय. एका मिनिटात तुमची परीक्षा देते. एका मिनिटात आतमध्ये गेली मला जाऊन ती डबी आणली आणि डबी आणून विष्णुदेवांपुढे ठेवली आणि म्हणली बघा यात मुंगी ती अजून उपाशी. म्हणलेला का मला येड्यात नको लाग काढू जगाचा मालक आहे मी आणि मला येड्यात काढते तू आणि काढतेत बरं का बायका येड्यात नवऱ्याला मला येड्यात काढते तू कस काय शक्य उघड झाकण म्हणले झाकण उघड म्हणल्या बरोबर मुंगी बघितली विन सोबदार त्या डबीत एक भाताचा शीत पडला होता तांदळाचा तांदळाचा शीत पडला. तिथं म्हणली मी सगळं पुसून ठेवलंय धुवून ठेवलंय अगं तो म्हणला म्हणून तर नवल केवडे केवडे नकळे कानोबाचे कोडे म्हणून आमची कोडी कधी कळत नाही आम्ही काय करीन सांगता येत नाही का कार्यक्रमच करतो. बघ त्या मुंगीने तांदळाचा शीत खाला असेल पळ बघ तिकडे जाऊन मला खोटेत काढी ती. हा म्हणून प्रत्येक जीव जेवल्याशिवाय विष्णुदेव जेवण करत नाही. आपल्याला मेन मुद्दा महादेवांचा आहे. महादेवांचं काय काम आहे संहार करायचं. आणि एकदा काय केलं महादेवाची बायको वारली. बायको कळते का चांगलं कळतं म्हणावं तेवढंच आम्हाला. पत्नी पत्नी ती 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 अर्धांगिनी आणि महादेव बी सांगतो कोण आहे ऐका. असा महादेव मोठा पती ग त्याची अर्धांगी पार्वती तुच यरमाळ्याची सती नाही डोंगरावर नांदती. आता कळलं असं महादेव कोण. आणि नेमकं महादेव संवाद करायचं का तर महादेवाची वारली बायको. बायको वारल्या त्यानं असं टीव्हीला हेडिंग वगैरे पेपरमध्ये बातमी बितमी तसलं काय दिलं नाही. शोकसभा वगैरे तसलं काय नाही काय नाही. ते आपलं मसन वाट्यात गेलं भजन कराय कुठलं. आणि बघा बरं का तुम्हाला वाटतं समान नागरी कायदा आम्हाला आम्हाला समानतेचा अधिकार स्त्री पुरुष समानता स्त्री पुरुष समानता या पक्षानं दिली त्या पक्षानं दिली यानं तसं केलं त्यानं तसं केलं. पक्षाचं नावच घेऊ नका. स्त्री पुरुष समानता पहिली महादेवानं केली. पटवून देऊ का तुम्हाला. महादेवाला बसाय काय बोला ना माय. महादेवाला बसाय काय नंदी नंदी बरोबर का नाही. आणि महादेवाच्या लेकराला उंदीर म्हणजे महादेवाला बसाय काय नंदी. महादेवाच्या लेकराला बसाय काय उंदीर. आणि पार्वती आई साहेबांना वाघ वाघ. मग मला सांगा समानतेचा अधिकार ज्येष्ठ केत इकडे ही गडी अजून बैलाकडेच आहे. आता शहरात लवकर नाही कळायचं पण अजून मी बघा महादेव कुठे येत बैलाकडे. ग्रामीण भागात तुम्ही जा अजून मी महादेव दार कासरा सोडायचा सकाळ सकाळ आपली गाडी घेऊन बैलाकडे निघायचं. तुम्ही अजून मी बघा पार्वती बाहेरच आहे. आता पार्वतींचं लय अवघड झालंय. सकाळ सकाळ स्कूटीला टाटर मारायचा पार्वती निघालीच बचत गटाच्या मिटिंगला. आणि तो घडी महादेव पोराला सांभाळाय जिच्या हाती पाळण्याची दोरी. महादेव हाय पोरायला सांभाळाय. महादेवाचं एकच काम झोप गबस मम्मी मिटिंगला गेली गबस मम्मी मिटिंगला गेली गबस मम्मी मिटिंगला गेली गबस आपली मम्मी आली तो म्हणतो आपली नाही माझी एकट्याची. हे लय अवघड रे. महादेवांचं लय हाल केल्यात तुम्ही. आजीबा सांगायसारखं नाही. आणि महादेवाचं काम काय संवार करायचं. महादेवाची मिली बायको शोकसभा वगैरे काय केलं नाही ती बसलं ह्यात जाऊन मसन वाट्यात जाऊन. आणि मसन वाट्यात जाऊन गप नाही बसलं भजन करायला लागलं. पण कोणतं भजन करी महादेव शिवा कम पूजी सदा शिवा
महादेव रामपूजी सदाशिव महादेवाना कोणाचं भजन केलं प्रभू राम चंद्राचं भजन केलं भजन करत असताना नेमकं महादेवाकडे काम आधीच मी सांगितलं उचलायचं कोणाला कधी आणि पाच दिवस भजनात गुंतलं कुणालाच उचललं नाही गाडी नाही आता भजनात गुंतल्यावर कशाला कुणाला उचलते आणि मग वरच्यांनी मीटिंग घेतली म्हणले अजून पाच दिवस झालं वर कुणीच काय येणार नाही खालून वर खालून कुणीच काय येणार आणि बघा बरं का खालचं कुटणं लय बरं आहे खालचं कुटणं लय बरं आहे वरचं लय अवघड आहे एक दोन कुटणं मला माहिती सांगू का इंद्रा पडली बघ चंद्र झाला काळा नारद चुकला चाळा भजनातलं हे कुटणं कुटणं आहेत वरचं कुटणं आहेत म्हणून स्वर्गाच्या भानगडीत पडू नका जिवंतपणे या मृत्यू लोकात स्वर्ग काढण्याचा प्रयत्न करा त्या स्वर्गाच्या अजिबात भानगडीत पडू नका भजन कराय कुठलं मग वरच्याने सांगितलं चला म्हणले महादेवाला भजनातून काय करायचं सावध करायचं म्हणले कोणीतरी एकट्याचा ती उठल म्हणले एकट्याचं काम नाही बुकाच करीत असतं ती एकट्याचा तिसरा जर डोळा उघडला तर ती राग करीन म्हणले जायचं नाही एकट्याने म्हणले जायचंय तर सगळ्याचं होईन ती कुणाचं होईन सगळ्याचं होईल म्हणले चालतंय सगळे निघाले आणि सगळे आल्याबरोबर महादेवापाशी आले सांगितलं महादेव उठ्या की काय झालंय औपचन करताय वर कुणीच काय नाही माझी मिली बायकून मग मी काय करू आमच्या तेच म्हणत आहे आम्हाला तुमचं लग्न करून द्यायचंय लग्न करून माझ आणि मी कवा नाही म्हणलोय लग्नाला मी कवा नाही म्हणलोय लग्नाला आणि महादेव सहसा लग्नाला नाही म्हणत नाही ते महादेव सहसा लग्नाला नाही म्हणत नाही काय काय महादेवांचं लय अवघड झालंय आजी 35-35 वर्षाचं महादेव अजून तसंच आहे होईनच द्यायनच कोणी पोरगीन काय करते महादेव तरी त्या महादेवाला आता सोपा पर्याय लवकरात लवकर भगव घालायचं गिरणार पर्वत गाठायचं हिथं नाही राहायचं त्याने 35 झाल्या कोण देत असतो वैविनेकरी बाबा पोरगी हिथं 20 गाड्याला मिळालं आणि 35 मधल्याला लय अवघड आहे पुरींच लय अवघड झालंय पुरी भेटायचं तुझं नाव काय युवराज तुझ साहिल युवराज तुला मामा आहे का मामा झालंय का पुरी आहे का आहे का नाही आहे ना तुझ्यापेक्षा मोठी का बारकी बारकी कितीत पुरी मामाला दोन तुला भाऊ कितीत दोन मग दोघात आहे दोन काही टेन्शन तुझं फक्त तुला आहे का मामा मामा का मामाचा अजून मोकळा आहे मामाचं अजून लग्न नाही लय अवघड झालंय लग्नाचं लय अवघड झालंय त्याचं कारण आहे फक्त मुलींची होणारी संख्या कमी आणि या नवरात्रोत्सवाला तुम्हाला जर देवी प्रसन्न करून घ्यायची असेल ना गड्या तुम्हाला वाटत असेल ना आपल्याला देवी प्रसन्न व्हावी तर एक काम करा आधी गर्भातली स्त्री वाचली पाहिजे गर्भातली मुलगी आधी वाचली पाहिजे तर तुम्हाला देवी प्रसन्न होईल गर्भातली मुलगी मालतात प्रमोदात का काही रुक गर्भातली मुलगी मारतात गर्भातली मुलगी मारल्यानंतर ही देवी प्रसन्न करायची प्रयत्न करता अजिबात प्रयत्न होणार नाही ना अजिबात ते सफल होणार नाही गर्भातल्या मुलीचं वाक्य काय बघा गर्भातली मुली काय सांगते सांग ना आई मला कोण वाचवणार तुझ्या विना जन्मासी मला कोण घालणार दुनियेचे रंग मला कोण धावणार तुझ्या विना जन्मासी मला कोण घालणार होईल मी जेवा राजाची घराणी गाळू नको आई तुझ्या डोळ्यातल पाणी जाईन दूर दूर माझी आई रडणार जाईन दूर दूर माझे बाबा रडणार तुझ्या विना जन्मासी मला कोण घालणार तुझ्या विना जन्मासी मला कोण घालणार कुणाची वाक्य ती त्या गर्भातल्या कळीची म्हणून फक्त एक काम करा त्या गर्भातल्या कळीला या जगात येऊ द्या निश्चित तुम्हाला दुर्गा माता प्रसन्न झाल्याशिवाय आधी स्त्रीचा सन्मान आम्हाला करता आला पाहिजे आणि मग म्हणलं मी कधी नाही म्हणलोय लग्नाला मी लग्नाला तयारच आहे पण मला बायको द्यायला उठलाय कोण नेमका कुणाचा दिवस फिरलेत बा ज्याला मला बायको द्यायची ते म्हणले आणि बघा बरं का महादेवाला पार्वतीकडून पार्वतीनं महादेवाकडून कायम एकच वर मागून घेतला देवा तुम्ही मी जरी हिमालयाच्या पोटी पार्वती म्हणून आले तरी तुमचीच बायको दक्ष राजाच्या पोटी सती म्हणून आले तरी तुमची बायको तुम्ही खंडोबा झाला तरी माळसा सुद्धा कोण मीच प्रत्येक अवतारात तुमची बायको कोण मीच होणार चालतंय म्हणले लग्न करायचंय मग म्हणले पोरगी कोणाची म्हणले दक्ष राजाची पोरगी सती चालतंय म्हणले चला लग्नाला लग्नाला जायचं पण लग्नाला जाताना तयारीनिशी जावं लागतं कपडे एकाचे
बुटिया काचा सॉक्स तिसऱ्याची जाता जाता त्या लिंबा खालचा गॉगल फुटका 40 रुपयाचा किंवा आता 100 आला झालाय लय अवघड त्यांचं लय नटून जातात जायचं म्हणले नटून पण नटून जाताना महादेवाला काय सगळं काय मिळतंय काय महादेवाच्या कमरेला काय वाघाचं कातड गळ्यात काय साप आणि मग महादेव म्हणला कपडे बिपड्याच्या भानगडीतच भरायचं नाही जवळचीच राख घेतली सगळ्या अंगाला गोळसली आणि त्या राखेच्या माध्यमातून महादेव या जगाला एक सूचित करतायत तुम्ही कितीही मोठी असू द्यात या जगातलं काही असू द्या तुमच्याकडे संपत्ती सत्ता पैसा किती असू द्या पण या गोष्टीची एक दिवस काय होणार आहे राख म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा चालताना एक पाय पुढे असतो एक पाय माग असतो पुढच्या पायाला अभिमान नसतो मी पुढे आणि मागच्या पायाला वाईट पण वाटत नाही मी माग आहे कारण त्यांना माहित असतं क्षणार्धात चित्र बदलणार आहे मागचा पुढे जाणार आहे आणि पुढचा माग येणार आहे अहंकार करत बसण्यात अर्थ नाही बघा माय जिवंतपणी पक्षी किड्या मुंग्यांना खातात पण जेव्हा तो पक्षी मरतो ना तेव्हा याच किड्या मुंग्या त्या पक्षाला खातात वेळ प्रत्येकाची येते फक्त एक काम करा वेट अँड वॉच वाट वेळ नक्की तुमची ज्यांनी ज्यांनी तुम्हाला त्रास दिलाय तुमच्या दुप्पट त्यांना त्रास झाल्याशिवाय राहणार नाही कारण या सृष्टीचा नियम आहे जसं कराल तसं भराल जसं पेराल तसं उगवल्याशिवाय राहणार नाही केले कर्म झाले त्याची भोग आले उपजले मेले आयशे किती किंवा जैशी करणी वैशी भरणी म्हणून लय पैसा आला हुरळून जायचं नाही आणि लय गरिबी आली वाईट पण वाटून घ्यायचं नाही बाबा दिवस प्रत्येकाचे येतात पटवून देऊ एरवी सकाळी 5 रुपयाला एक वर्तमानपत्र मिळतं बरोबर का नाही पण संध्याकाळी 5 रुपये किलो गट्ट्यात मिळतं गट्ट्यात हे पटत नसलं तर पुढचं ऐकून जा एरवी आमच्या दारात झाडावरती कावळा येऊन बसला त्याला आम्ही दगड घेऊन हाणून पाठवतो बरोबर ना कारण त्याचं येणं चांगलं नाही त्याचा आवाज चांगला नाही आणि त्याचं दिसणं सुद्धा चांगलं नाही त्याला काय करतो दगड घेऊन हाणून पाठवतो पण एक दिवस त्याच कावळ्याचं येतो त्याची वाट बघावी लागते त्याला आदरानं बोलावं लागतं त्याला खाऊ घालावं लागतं त्याच्या पाया पण पडावं लागतं पितृपक्ष किंवा दहावा दहाव्याला काका स्पर्श झाल्याशिवाय माणसं हलत्यात का तिथून नाही कावळा शिवल्या गावरान गाय आणत्यात काका पण काय काय हलकट इतकं जीवन वाईट जगत्यात नीच लय घाण जीवन जगत्यात काय काय त्यांना कावळा शिवत नाही गावरान गाई शिवत नाही मग रणवरे साहेब त्यांच्यासाठी एकच जरसड पुरा आणायचं आणि तिला जातच नाही ना ती जरसड पुरा आणायचं ती ना माय पंतरवाळी सहित अख्खा निवद हानी ती मालकाला दिवसा दुष्णी हानते तिला काय कळतंय काय हे पाप होता पुण्यवान होता लय अवघड आहे रे लय अवघड आहे पैसा कमवू नका असं माझं म्हणणं नाही बरं का नाही तुम्ही म्हणाल मग लय हुरळून लय असं चाललंय पैसा सटकून कमवायचा सटकून कळत का खूप पैसा कमवायचा खूप हा आता पुण्यातही मला बी माहिती इथं जरा शुद्ध बोलावं लागणार आहे पण तुम्ही सगळे गावाकडचे शिकडे आलेले असणार आहेत बरोबर आहे ना हा मला सांगा भरपूर करतो लय पैसा कमवा टचून पैसा कमवायचा आणि त्या पैशाने 4 मजली बिल्डिंग बांधायची किती आणि 5वीचा गजवर करायचा असं शेजारच्या बघितलं ना अयो आग झाली पाहिजे आग अयो जाळ झाला पाहिजे जाळ 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 होऊन त्याला मुळ्यात का होईना तुम्ही टेन्शन घ्यायचं नाही तपला बाप त्याचं नीट करीन तुम्ही टेन्शन घ्यायचं नाही पण आपला मजला वरच पाहिजे फक्त एक नीती सांभाळा पैसा कमवत असताना जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेचकरी किती पण पैसा कमवा आमच्याकडे नेहमी एक वाक्य सांगितलं जातं बघा आपल्या खिशात कोट्यवधीचा खळखळाट असावा पण त्याच्या मागे कुणाचा 1 रुपयाचा सुद्धा टळटळाट लय पैसा कमवायचा माझे वडील मला नेहमी सांगतात विकास ऐक वाईट मार्गाने कमवलेला पैसा हा प्रेतावरील फुलाप्रमाणे असतो ज्याप्रमाणे प्रेतावर टाकलेली फुलं त्या प्रेताला आनंदही देत नाहीत आणि दुःखही देत नाहीत ना त्याप्रमाणे वाईट मार्गाने तू पैसा कमवत असशील तर तुला सुखही मिळणार नाही आणि दुःखही मिळणार नाही त्या पैशाने तू एक कारखाना साखरेचा विकत घेशील पण डॉक्टर सांगतील साखरेचा त्रास आहे साखर खाता येत नाही पेटवायचं आहे का त्या पैशाने तू मोठा बंगला बांधशील त्यात झोपायला आलिशान पलंग बांधशील पण डॉक्टर सांगतील मनक्यात घ्या पै चट्ट्यावर झोपत चला काय काय करायचंय त्या पैशात जोपर्यंत आम्ही कमवलेला पैसा आम्हाला समाधान आणि शांती प्राप्त करून देत नाही ना तोपर्यंत पैसा आमच्या कामाचा नाही म्हणून एकच सांगतो जन्म मिळालाय तुका म्हणे सत्य कर्म व्हावे साय नाहीतर घातली या भय नरकाने मग कसं जग ऐका अरे मानवा तू विसरू नको तुझ्या सत्य नीतीला अरे गर्वाना तू फुगू नको आपुल्या छातीला अरे तुझ्या परी भले भले मिळाले अमातीला 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 मानवा तू विसरू नको तुझ्या
तुझ्या परी भले भले मिळाले या मातीला 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 अरे आजपर्यंत एक जण नाही गेला शंभर मुलाचा बाप होता धृतराष्ट्र शंभर मुलाचा बाप होता भारताचा एकुलता एक सम्राट होता हस्तिनापुराचा राजा होता रातालं त्या धृतराष्ट्राला काय करावं लागलं मरावं लागलं ऐका पुण्याचे आप्पाजी गुळवे तुकोबांचे सासरे 3500 एकर ऊस होता किती 3500 एकर ऊस रातालं आपल्याला एकच एकर आहे तो भी 265 आहे त्याला भी पेटवल्याशिवाय कारखाना घेऊन जात नाही आपल्याला आता येईन का सिंधुताई सपकाळ माहिती अनाथांची माय 26 अनाथ मुलांना आधार दिला रातल लता दिदी माहिती आहेत लता दिदी मंगेशकर भारतरत्न मिळाला कान कोकिळा म्हटलं जायचं पण ज्या वेळेस आजारी पडल्या 100 डॉक्टर सेवा करत होते लता दिदी वाचल्या पाहिजेत हजारो नर्स सेवा करत होत्या लता दिदी वाचल्या पाहिजेत वाचवता आलं अरे कोणी असू द्या जावं लागतं संत म्हणले जगा काळ खाय आम्ही माथाजीला पाय पण त्या संतांना सुद्धा पंचमहाभूतापैकी एका महाभूताला आपला देह अर्पण करावा लागला पुढचं ऐका हे जरा बारकी उदाहरण आहेत कर्तृ मान्यता कर्तृ शक्ती त्या भगवान श्रीकृष्णाच्या ताब्यात आहे पण शेवटी त्या कृष्णाला सुद्धा पायाच्या अंक्याला बाण लागून हा देह या ठिकाणी सोडावा लागला आणि चैतन्य देह धारण करून या जगाचा काय करावा लागला निरोग घ्यावा लागला पुढचं वाक्य सांगतो सिकंदर नावाचा राजा होता जग जिंकलं होतं पण ज्यावेळेस मरण जवळ आलं सेवेकऱ्यांना जवळ बोलवलं सांगितलं मी मरणार आहे मी काही तासाचा पाहुणा आहे आजपर्यंत मी तलवारीचा धाक दाखवून जग जिंकलं पण ज्यावेळेस मी मरल ना त्यावेळेस एक काम करा माझी तिरडी बांधताना माझे हात माझ्या अंगावरती नका ठेवू मोकळे सोडा आणि या जगाला कळू द्या सिकंदरानं जग जिंकलं होतं पण येतानाही मोकळ्याच हातानं आणि जाताना पण आज जवान परत राणे बाल कल्पचिता येगा आज जवान परत राणे बाल कल्पचिता येगा चढता सूरज धीरे धीरे ढलताई ढल जाएगा 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 ढल जाएगा च्या माध्यमातून तुम्हाला आम्हाला सोन संबोधित केलंय शेवटी याची सगळ्याची काय होणार आहे राख होणार आहे निघाले लग्नाला पण लग्नाला जाताना वराटतं पाहिजे ना एकट्यानं जाऊन जमत काय लग्नाला तुमच्याकडे कसं येतं एकट्यांना वर देऊ आता होतंय तसं आणलेली बी कळत नाही आपल्याला आता लय अवघड झालंय माय वर्ष वर्ष कळत नाही पोराने आपल्या कुठ्यानं केलेला वराचं झालंय का नाही वर्ष वर्षभर मेळ लागत नाही जेव्हा कार्टून कार्टून घेऊन घरी येत आहे का मग तेव्हा कळतंय आपल्या पठ्यानी पराक्रम केला रे पण झाकली 1.25 लाखाची त्यात बदल नाही लय आवडून वराडी निघायची म्हणजे वराडीला हाक मारायची पण महादेवाचा अवतार असा राख अंगाला कमरेला वाघाचं कातड गळ्यात साप कोण यायचं आपल्यासारखं जाईन काय त्यांच्या सोबत महादेव म्हणले कुणीचे ना मग महादेवानं बी आरोळी ठोकली ऐ चला चला म्हणल्या बरोबर कोण गोळा झालं बघा बुते वेताळ नाचती बुते वेताळ नाचती वेताळ नाचती बुते वेताळ हर्षयुक्त उमापती हर्षयुक्त उमापती हर्षयुक्त उमापती हर्षयुक्त उमापती गज चर्म व्याघ्रम वर गज चर्म व्याघ्रम वर चर्म व्याघ्रम वर गज चर्म व्याघ्रम वर भूते वेताळ नाचती हर्षयुक्त उमापती भूत नाचायला लागल्या बरोबर वराड असं इशित गेलं इशित आणि इशित गेल्या बरोबर माणसं येतात ना आडवी न्यायला माणसं आल्यावर सगळी माणसं जाग्यावर गुरु भूत बघितल्यावर जगतय वय कोण कोण उरफाट्या पायाचं कोण उरफाट्या डोक्याचं कोण उरफाट्यात चालतंय कोण जीप काढून नाचतय आणि मग महादेवानं सांगितलंय तुम्ही आता महागारी जागड्या तुम्ही जर पुढे आला तर माझं लग्न व्हायचं नाही लागा माझं लग्न होऊ द्या तुम्ही निघा पण भूत म्हणली आम्ही महागारी जायला एकाच आठवत तयार आहे आम्हाला नाचायचंय आम्ही इथं नाही नाचणार पण आम्ही कवा नाचायचं
आम्ही कवा नाचायचं मग महादेवाने भी त्यांना वर दिला कलियुगात तुमचं अंग हल्ल्याशिवाय कुणाचंच लग्न लागणार नाही आणि म्हणून बघा अजून मी लग्नात वरातीत भूतच नाचत्यात बरं ते काय माणसावर नाचत्यात काय 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 तर अशी नाचत्यात ते कॅबिन वरून पडलेलं भूत ए लया वगैरे रे महादेव म्हणले तुम्ही महागारीचा भूत महागारी गेली लग्नाचा विधी सुरू झाला लग्नाचा पहिला विधी काय असतो माई लय झासले गाडे माणसात आणि हसलंच पाहिजे हसल्याशिवाय जगण्याला किंमत नाही हसलं पाहिजे माणसानं आनंदानं टेन्शन काय येताना काय आणलं नाही जाताना पण काय घ्यायचं नाही मग टेन्शन घ्यायचं कशाचं बिंदात जगायचं देवानं जेवढं नशिबात लिहिलंय प्रारब्ध अन्नशिबाच्या आधी काही मिळत नाही मग पहिला लग्नातला कार्यक्रम पहिला कोणता असतो आता ते तुम्हाला चांगलं माहिती कोणता असतो सुपारी सुपारी साखरपुडा आधी असतो बरोबर आहे ना आणि मग साखरपुडा झाला आणि साखरपुड्याला कोण कोण आलं बघा खंडेरायाच्या लग्नाला बनू नवरी नटली नवरी नटली कालबाई सुपारी फुटली नवरी नटली कालबाई सुपारी फुटली सगळे इकडे आले काही दिवस आनंदात गेले आणि मग दक्ष राजाच्या घरी यज्ञ मांडला गेला आणि तो यज्ञ मांडला गेल्यानंतर शंकराला बोलवलं नाही जावायला बोलवलं नाही आणि जावायला नाही बोलवलं जावायला किती राग येतो आता तुम्हाला माहिती ती मला काय माहित नाही जावय रागाला गेले आणि सतीनं सांगितलं अहो चला माझ्या बापाच्या घरी यज्ञ येणार नाही मला निमंत्रण नाही बिगड निमंत्रणाचं मी कुठं जात नाही तुला जायचंय ना तुझा बाप आहे तू निघ जा म्हणली तू आणि सती गेल्याबरोबर तिथं दक्ष राजाच्या घरी तिचा काय झाला बापाच्या घरी अपमान झाला आणि अपमान सहन न झाल्यामुळं त्याच यज्ञात सती मातेनं उडी टाकली आणि उडी टाकल्यानंतर तिच्या अंगाचे 51 तुकडे निघाले आणि ते संपूर्ण भारतात पसरले ती देवीची 51 शक्तीपीठ ती देवीची काय 51 शक्तीपीठ आणि त्यातली 3.5 शक्तीपीठ कुठे आहेत महाराष्ट्रातले पहिलं आहे तुळजापूर दुसरं आहे कोल्हापूर तिसरंय माहूरगड आणि अर्ध आहेत ते वणी सप्तशृंगी 3.5 शक्तीपीठ कुठे आहेत महाराष्ट्रात आहेत आता ती 3.5 शक्तीपीठ आली म्हणजे या जगात देवीला काय केलं आपण आणलं आता देवीची उत्पत्ती अशी बघा मग तिनं काय केलं विविध अवतारांमध्ये विविध राक्षसांना मारलं म्हणून ती विविध नावाने ओळखली जाते मग तीच अंबिकाय तीच भगवती तीच दुर्गाय तीच चंडिकाय आणि तीच आमचा पंढरपूरचा पांडुरंग परमात्मा त्यात बदल नाही ती देवी एकाच रूपाने मग तुम्ही म्हणाल महाराज आम्ही नेमकी भक्ती कुणाची करायची बुवा बांधावच्या देवीची करायची वडाखालच्या देवीची करायची चौकातल्या देवीची करायची कुठल्या देवीची करायची लय देव आहेत तशा पण सगळ्यात जागृत देवस्थान एकच आहे किचन वट्ट्यावरची देवी तिनं जेवढं भक्ताचं हाल केलं तेवढं या जगात कोणत्याच देवीनं भक्ताचं हाल केलं नाही किचन वट्ट्यावरची देवी जागृत देवस्थान कळलं का किचन वट्ट्यावरची देवी म्हणजे कोणती सगळ्यात जागृत देवस्थान तिच्यापासून सावध राहिलं पाहिजे आणि तिला बघा त्या देवीची एक विशेषता आहे त्या देवीला सासू सासरे सहन होत नाहीत लय असते तिकडे त्या देवीला मालकाची आई वडील सहन होत नाही फक्त एकच करा गाड्या नवरात्र उत्सव आलाय आता त्या देवीला आपण जन्माला आणलं त्या देवीची भक्ती करायची बरोबर का नाही त्या देवीची काय करायची भक्ती करायची आता आपल्या अभंगाला सुरुवात झाली देवाला आपल्याला काहीतरी मागायचंय पण देवाला मागण्याच्या आधी देवाचं काय करावं लागतं काम करावं लागतं काम मग काम म्हणजे काय नामस्मरण करणं आता नामस्मरण करायचं उपवास धरल्यात का नवरात्र सगळ्यांनी कुणाला 2.5 दिवसाचा असेल कुणाला 5 दिवसाचा असेल कुणाला 7 दिवसाचा असेल कुणाला 9 दिवसाचा असेल धरले ते का
त्याचून हानी दास्तान फरार धरले ती उपवास किती वर्ष झालं किती वर्ष ती 40 50 20 काय 10 काय असतील ती असतील देवी प्रसन्न देवी भेटली चौकात घरात स्वप्नात भूतच येत असते देवी नसेल येत अजून स्वप्न का माहितीये का त्याचं कारण असं आहे बरं का आपला मार्ग चुकलाय आपला मार्ग चुकलाय जे घरात सासू सासरे जिवंत देवा समान आहेत त्यांना आम्ही उपाशी मारतोय आणि या देवीची भक्ती करतोय एक माफी मागून बोलतो माय बापे केवळ काशी तेने न जावे तीर्थाशी आई वडीलच ही देवाची स्वरूप आहेत आई वडिलाशिवाय दुसरा देव नाही म्हणून तर आमची संस्कृती आधी सांगते मातृदेव भव पितृदेव भव आणि आचार्य देव भव माझ्या आईसारख्यात मला तुम्हाला लय बोलण्याचा अधिकार नाही फक्त एक काम करा सासू सासऱ्याला सांभाळा देवी घरात आल्याशिवाय राहणार नाही अंटाळ्या वाजवल्या सरशी खरंच सांभाळा आणि जरी एखादी संभळत नसेल तरी तिनं ऐकून जायचं घड्या संभळत नसाल तुम्ही सासू सासऱ्याला आणि जर देवीला जात असाल तर निश्चित येत्या 2-4 वर्षात तुमच्या बोकांनी शिल्या पडून तुम्ही मरणार मजी मारणार अजिबात जगत नसता तुम्ही अजिबात जगत नसता सासू सासऱ्याला उपाशी मारून अजिबात नाही म्हणून आधी त्या देवाला जपायला शिका आधी त्यांना जपा सासांना बी सांगतो सुनला बी मुलगी म्हणून सांभाळा तुम्ही तिला नीट नाही बोलल्या तुम्ही तिला सुनासारखं वागवलं तुम्हाला ती सासू सारखं वागवल्याशिवाय राहणार आहे का म्हणून सासांना बी सांगतो पाया पडतो तुमच्या लेख म्हणून तिचा आदर सन्मान आधी घरात करायला शिका चला त्या देवीची आता पूजा करायची तुम्ही उपवास धरले आता नवरात्रीत पहिला कार्यक्रम काय केला आपण सगळ्यात आधी घरात घट बसवला घट बसवला घट बसवताना काय केलं पंतरवाळी आथरली पंतरवाळीत काय टाकलं माती टाकली मातीत काय टाकलं धान्य टाकलं धान्यावर काय ठेवला घट ठेवला घटात काय टाकलं पाणी टाकलं वर एक खिळा ठोकला आणि आता रोज एक एक माळा अडकवायला लागला आता उद्या ते सगळं तुम्ही काय करून ठेवणार सोडून ठेवणार एवढ्या देवी कुठे ह्या देवी कुठे काय मानित म्हणा पिछेशी आया आगे ढकाया मागून आलं ते पुढे चालणं आपलं कीर्तन म्हणजे डोक्याला चाल नाही बरं का आपलं घर असतं पटवून द्यायचं उग खोटं सांगायचं नाही त्याच्या बाजार मांडायचं नाही हा आता मी देवी प्रकट करून देतो देवी या जगात जन्माला आली पण आता देवीला हित जन्माला आणायची बघा पंतरवाळी हे विश्वाचं प्रतीक आहे पंतरवाळी हे विश्वाचं प्रतीक आहे माती हे भूमीचं प्रतीक आहे त्यात धान्य टाकले म्हणजे विविध रंगाची विविध रूपाची विविध वर्णाची माणसं या जगात काय झाली जन्माला आली त्याच्यावरती काय ठेवला घट घट म्हणजे ते मातीचं नाही हा घट आहे फिरविला घट हा हा घट त्याच्यावरती काय टाकला मांडला त्यात आता पाणी कशाचं टाकायचं ज्ञान वैराग्य आणि भक्तीचं पाणी टाकलं भक्तीचं पाणी टाकलं रोज त्याला आम्ही पूजा करायला लागलो रोज ते चिंतन करायला लागलो माळीच्या रूपाने म्हणजे ते अखंड चालू राहिलं बरं का आता ते माळीच्या रूपाने आता काय झालं चालू झालं आणि आता त्या घटातून पाणी पाझरायला लागलं आणि त्या मातीतून काय झालं धान्य उगवलं ती देवी ज्यावेळेस ज्ञान वैराग्य आणि भक्तीचं पाणी या शरीर रूपी मठात टाकलं जातं त्यावेळेस या मठातून भक्तीचे अंकुर फुटतात ज्यावेळेस भक्तीचे अंकुर फुटतात त्यावेळेस देवी हृदयात काय होते जन्माला येते आता जन्माला आणली देवी आता जन्माला आणल्यानंतर तिची भक्ती करायची तिची भक्ती म्हणजे काय तिचं नामस्मरण आहे पण तिचं एक कार्य सांगतो तुम्ही ऐकलंय असेल तरी या कमेंटात सांगतो एक कार्य ऐका बघा महिषासूर नावाचा राक्षस होता मातला माजला राक्षस आणि त्या राक्षसानं देवाला प्रसन्न करून घेतलं आणि देवाकडून वर मागितला देवा मला मरायचं नाही मला मरण नको अरे आम्हाला जावं लागतं तुझं काय येत नाही उरू आले अवतार येरते पामर जीव किती आम्ही राहत नाही आम्हाला मरावं लागतं तुझं काय मरावं लागन मरावं लागन म्हणलं चालतंय म्हणलं मरण काय अडचण नाही पण मला पुरुषाकडून मरण नको मला कुणाकडून मरण पाहिजे स्त्रीकडून मरण पाहिजे त्याला वाटलं स्त्री आपलाय म्हणलं चालतंय देवानं सांगितलं तत्ताच तू तुझ्या म्हणण्याप्रमाणे होईल आणि मग तो मातला यज्ञ मोडायला लागला भजन कुठं होऊ देना कीर्तन कुठं होऊ देना देवांना त्रास देऊ लागला ब्राह्मणांना त्रास देऊ लागला आणि मग ब्रह्म विष्णू आणि महेश या 3 देवापासून एक शक्ती निर्माण झाली तिनं 9 दिवस 9 राक्षस मारले आणि 9व्या दिवशी महिषासूर नावाचा राक्षस मारला म्हणून 10व्या दिवशी काय विजया दशमी आणि म्हणून प्रगत आहे बघा देवीला त्या 9 दिवसामध्ये बसायला टाइम मिळाला नाही म्हणून काय काय भक्त उभाच राहतात 9 दिवस
त्या नऊ दिवसात देवीनं अन्न केलं, अन्नही खाल्लं नाही आणि पाणीही घेतलं नाही. म्हणून भक्त काय काय पाणी पित नाही तर अन्नही त्यागत नाही. त्यावेळेस देवीला चप्पल घालायला वेळ मिळाला नाही म्हणून भक्त काय काय करतात, चपलेचा त्याग करतायत. त्या काळात देवीला बसायला टाईम मिळाला नाही म्हणून माणसं गादी सुद्धा बसत नाहीत. हा प्रकार आहे ज्याच्या त्याच्या भक्तीचा भाग आहे. कुणाच्या श्रद्धेला मला तडा जाऊन द्यायचा नाही, भक्तीचा भाग आहे. पण मला एकच सांगायचंय, चपला सोडणारे उपवास धरणे सोडायच आहे ना तर वाईट गुण सोडा, वाईट संगत सोडा, लोकांचं वाईट चिंतन सोडा. स्वरायचंय तर हे देवीला उपवास आवडतील, नाही तो उपवासा दिवशी कणाकाना हाणतोय आम्ही, भगर बघाना, राजगिरा बघाना, काय ती दशमी बघाना. उपवास या शब्दाचा खरा अर्थ काय माहिती का? उप म्हणजे जवळ आणि वास म्हणजे सतत. देवाच्या जवळ आम्ही सतत असणं याला म्हणतात उपवास. मग आमचा कसा चाललाय बघून घ्या. माफी मागून एक बोलू का, उपवास कधीपासून आहेत? जुन्या काळापासून आहेत, बरोबर ना? मग गुटखा कधी आलाय? कधी आलाय? आता ना. मला कळतंय गुटखा आलेला, मला गुटखा आता आलाय. मग ते उपवासाला चालवला कुणी? रणवरे साहेब त्यात म्हणतात पालीचे तुकडे असतात. मालकरी बी हाणायला लागल्यात आता. लय अवघड आहे रे, लय अवघड आहे. मी आधी सांगितलं माझं कीर्तन म्हणजे डोक्याला चाल नाही, दोन चार दिवस काय सुधरत नाही, नेमकं काय करावं रे? हा लय अवघड आहे. चला त्या देवीची काय करायची, भक्ती करायची. ती देवी जन्माला आली, नऊ दिवस तिनं विजय मिळवला, दहाव्या दिवशी विजय मिळवला, महिषासुराला मारलं म्हणून विजयादशमी. त्या दिवशी आम्ही काय करतो, रावणाचा वध करतो. पण रावणाचा वध करणाऱ्यांना तुम्हाला आधी सांगतो, रावणाचा वध करायला रावण जाळाय, राम लागतो. रावण जाळाय कोण लागत? राम. मग आपण राम आहेत का? रावणाला किती तोंड होती? दहा. डोळ किती झालं? वीस. दहा तोंड आणि वीस डोळ असून त्यानं सीता सोडून कोणत्याच लेकराकडे वाईट नजरेनं बघितलं नाही. रावणाला दहा तोंड वीस डोळ, पण त्या वीसही डोळ्यानं दहा तोंडानं कधीच कोणाला वाईट बोलला नाही आणि सीता सोडून कोणत्याच स्त्रीकडे त्यानं वाईट नजरेनं बघितलं नाही. आम्हाला चौकातून जाणारी प्रत्येक स्त्री वासनाच दिसल्याशिवाय राहत नाही. मग रावण चांगला का आम्ही? रावण चांगला का आम्ही? बरं चला, रावणानं सीताला उचलली एकाच गोष्टीमुळे रावण वाईट ठरला बरं का. एकाच त्याला जाळायचं ना, बिंदात जाळा, हजार वेळा जाळा दिवसातून की जाळायच्याच लायकीच आहे. जाळा तुम्ही त्याला, पण जाळताना विचार करा, त्यानं फक्त सीतेलाच उचललं. आज चौका चौकातून एक एक सीता उचलली जाते आणि तिच्यावरती बलात्कार केला जातोय. त्यानं एका सीतेला उचललं पण तिला हात सुद्धा लावला नाही आणि उचलताना सुद्धा माय म्हणला. माय म्हणल्या वासना राहते काय अंगात? आई म्हणल्या वासना राहते? चला एवढं सगळं सांगतो, फक्त एक काम करा, रावणाला जाळताना आधी राम होगऱ्या, आधी राम होण्याचा प्रयत्न करा. तुम्ही जर राम झाला, बिंदा चौकात रावण झाला, चौकात. आणि ते इथं राजकारणी कोण असेल तर इथं पाया पडतो. हे रेकॉर्डिंग चालू म्हणून पहिला व्हिडिओ हे तयार करा. आमदारांना खासदारांना सांगितलंय तुम्ही तर जाळूच नका, तुम्ही लायकीचीच नाही त्या, अजिबात नाही. आमदारान खासदाराने रावण जाळायच नाही. तुम्ही अख्खा देश लुटला आणि तुम्ही काय रावणाला जाळता? तुमच्यापेक्षा तो लय चांगला होता. अजिबात तुम्ही त्या नादीच लागू नका. तुम्ही कशातलं पैसे सोडले नाही, संडासातलं सुद्धा हाणलं. लय अवघड आहे बाबा. हे खरंय बरं का, आजही सत्य आणि उद्याही सत्यच हे, आणि आपण कुणाला भेद बी नाही. काय भ्यायची गरज? आपण सत्यातली माणसं आहेत, सत्यातली माणसं आहेत. आजी माझी पाच वर्षाला बदलन, पण महाराज कधी बदलन का? मरेपर्यंत महाराजच. उलट बाबा म्हणतात म्हातारपणी, वा बाबा आता तरी महाराज म्हणते, पण म्हातारपणी बाबा म्हणतात. म्हणजे ह्यात वाढत जाते त्यात कमी होत जाते. म्हणून मला सांगण्याचा मुद्दा आहे, आधी राम होण्याचा प्रयत्न करा. निश्चित रावण जाळा. आणि रावण जाळायला कोण आली? महिषासुर मर्दिनीनं महिषासुराचा काय केला, वध केला आणि ती देवी जन्माला आली. कशी? ऐका. अनादि निर्गुण प्रगटली भवानी, महिषासुर मर्दनाला मागे.
शंख पडला प्रकाश दिवच्या मशालीचा रख पडला प्रकाश दिवच्या मशालीचा महाराज सांगता देवा एक काम कर आम्ही तुझी भक्ती करतो तू देतो म्हणजे आम्हाला उपकार करत नाही आधी त्याच्या बदल्यात तू काय करून घेतलंय भजन करून घेतलंय देशी गेशी तेव्हा देशी ऐसा असशी उदार तू आधी काहीतरी घेतो काहीतरी म्हणजे काय आंतरिची घेतो गोडी तू आधी काय करून घेतो तुझं भजन करून घेतो आणि मग देतो अरे देवा जनाबाईने सत म्हणावं देवा मनगटावरी घाला तेल कोणी जनी म्हणे देवा झाले मी असं अरे तुझ्यासाठी घर संसार सगळा सोडला तू देतो म्हणजे उपकार करत नाही मग तुकोबऱ्या सुद्धा म्हणता देवा द्यायचंय ना एक काम कर ह्याची दान दे गा देवा तुझा विसरण व्हावा नामदेवराया सुद्धा म्हणतात अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा माझी या सकळ हरीच्या दासा कल्पनेची बाधा न हो कवने काळी ही संत मंडळी सुखी असो ज्ञानोबराय सुद्धा बोलताना म्हणतात आता विश्वात्मके देवे येणे वाक्यज्ञ तोषावे तोषोनी मज द्यावे पसाय दान आहे देवा द्यायचंय ना निश्चित दे पण त्याच्या बदल्यात आम्ही भक्ती केली मग देवानं नाथ बाबांपुढे उभा राहावं नाथ बाबाला सांगावं नाथ बाबा अहो आयुष्यभर तुम्ही माझी भक्ती केली आयुष्यभर तुम्ही माझी साधना केली नाथ बाबा काहीतरी मागा काहीतरी मागा काहीतरी मागा मनशी काही मागा ह्याची दे गा पांडुरंगा द्यायचंय ना फक्त एकच दे काय अभंगाचं पहिलं चरण देवा माझे Bye.
सेवेसाठी निवडलेल्या अभंगाच्या पहिल्या चरणात नादबाबा म्हणतात, देवा माझे मन लागो तुझे चरणी, संसार व्यसनी परवने दे। देवा एक काम कर, हा परमार्थ हा मनाचा आहे, चारही गोष्टींचा नाही, मना परमार्थ फक्त कशाचा आहे, मनाचा आहे। मनोमार्गी गेला तो तेची मुकला, हरिपाठी स्थिरवला तो चिदन। देवा परमार्थ हा मनाचा आहे, परमार्थ दुसऱ्या कोणत्याच इंद्रियाचा विषय नाही। म्हणून तर बहिणाबाई सुद्धा म्हणताना बोलतात, मन किती चपळ आहे, मन किती चंचल आहे। बघा, एखादं कीर्तनात बसलं असेल तर 5 मिनिटात दिल्लीला जाऊन यायला बसले, बरोबर आहे। जगात वाऱ्यापेक्षाही जास्त वेग कोणाचा आहे तर कशाचा आहे, मनाचा आहे। बहु चंचल चपळ, जाता येता नलगे वेळ। बहिणाबाई सुद्धा किती गोड बोलतात बघा, मन वडाय वडाय उभ्या पिकातल ढोर, किती हाकल हाकल फिरयत पिकावर। मन वडाय, मन वडाय वडाय, मन किती वडाय बघू का, आणि परमार्थ मनाचा आहे कसं बघू का। तुम्ही कीर्तनात किती बसला याला महत्व नाही गड्या, तुम्ही कीर्तन किती लक्ष देऊन ऐकता याला महत्व आहे। कीर्तन किती लक्ष देऊन ऐकता याला पण जरा कमी महत्व आहे, पण कीर्तन ऐकल्यानंतर त्याचा जीवनामध्ये आचरण किती करताय हे सगळ्यात महत्वाचं आहे। मी पटवून देतो, एकदा काय झालं, दोन मित्र एकत्र आले, एक गावात बोंबलत फिरणार होतो आणि एक भजन करणार होतो। भजन करणार बोंबलत फिरणार, म्हणलं चल का दिंडीत जाऊ, 7-8 दिवस तेवढ्या दिंडीत गेल्यानंतर नामस्मरण घडण, जीवनाचा उद्धार होईल। चल ते बी म्हणलं असं बोंबलत फिरण्यापेक्षा चल तुझ्या संग येतो। मित्र मित्र म्हणले, निघाले एकमेकाच्या नादनं, मजल दर मजल करत भजन करत पंढरपूरला गेले। पंढरपूरला गेल्यानंतर दर्शन घेतलं आणि नेमकं जे गावात बोंबलत फिरणार होतं का, त्यानं तमाशाचा बोर्ड बघितला। अयो म्हणला, हित पण मित्राला म्हणला चलला का, 7 दिवस तर भजन केले, आज जरा विरंगुळा करू। मित्र म्हणला, हो मी वारकरी, मला काय जमायच नाही, तू कीर्तनाला चल। दुसरीकडे म्हणला, तो त्या महाराजांचं कीर्तन आहे, चांगलं कीर्तन आहे, ऐकायसारखं कीर्तन आहे। म्हणला, जमणार नाही, आतापर्यंत तुझं ऐकलं, तुला कीर्तनाला जायचंय, जाळ कर मला तुझ्या तिकडे निघ। पण म्हणला, मी कुठे बसणार, तमाशात बसणार। तमाशात बसलं आणि ते कीर्तनाला गेलं, ते कीर्तनात बसलं आणि कीर्तनात गेल्यानंतर बाबा कीर्तनच रंगाना, महाराजच बोर झालं, रंगानाचं कीर्तन, रंगाना कीर्तन म्हणल्याबरोबर जी बसलं होतं का कीर्तनात त्या दोघातलं एक जण, तो म्हणला का चुकत झाली, मित्र चांगला म्हणत होता तिकडे तमाशा आहे तमाशा आहे, तमाशाला जायला पाहिजे, हिथं बी बसून काही फायदा नाही। म्हणला, महाराज बी काही नीट बोला नाही, काय मेळ लागा नाही। म्हणला, महाराजाचा ना आपला डोक्याच्या वरून चाललंय म्हणला ही, आणि काय काय महाराजांचं असतं बरं का, आम्हाला सुद्धा कळत नाही त्यांना कीर्तनात काय सांगायचंय, आम्हाला कळत नाही, मग लोकांचं लय अवघड आहे। म्हणला, नकच म्हणला, ही कीर्तनाला बसणं चुकीचं आहे, मला तिकडे काय भारी चाललं असेल। म्हणला, आता डान्स झाला असेल, वग झाला असेल, नाट्य झालं असेल, लावण्या चालू असतील, कसलं भारी। म्हणला, बसलंय कुठं, लक्ष कुठे, तमाशात। आणि तमाशात बी तीच बोंब झाली, तमाशा बी रंगाना, भाकरीचा तमाशा बी रंगाना, तमाशाची बी तीच बोंब झाली। तमाशात बसलेलो मग डोक्यात आणतंय, मित्र चांगला म्हणत होता आजपर्यंत 9 दिवसाची पंढरपूरची वारी केली, आजपर्यंत परमार्थ केला आणि हिथं येऊन काशी केली। म्हणला, इथं नव्हतं बसाय पाहिजे, पण काय झालं, बसलो। म्हणला, पापाचं भाग्यदार झालो, तिकडे काय भारी चाललं असेल, महाराजाने रामकृष्ण हरी झालं असेल, रूपावळी सुंदर झाली असेल, काय पकवाज, काय गायक, काय वादक, काय टाळकरे नाचतायत, कसं सगळं भारी दिसतंय, काय नंदराज महाराजांची संस्था आहे किती भारी नाचते, काय गायक आहेत, काय वादक आहेत, काय कीर्तनकार आहे, काय जबाबदार आहे। जरा तरी मिशा कमी केल्यात मला वाटतं, शूटिंग मधले आहे ना, काय जबाबदार, काय ते काय लय भारी। म्हणला, काय लय भारी चाललं असेल म्हणला सगळं, आणि आपण कुशल इथं आलोय, बसलाय कुठं, तमाशात, लक्ष कुठे, कीर्तनात। आणि मावशी ती दोघं मिली आणि मेल्यानंतर वर गेली देवाच्या समोर, त्यांना हजर केलं आणि देवाच्या समोर हजर केल्यानंतर नेमका चित्रगुप्ताला बोलवलं, चित्रगुप्त आलं, चित्रगुप्ताने दोघांचा बी HD कॅमेरा, आता पुढे कसं कॅमेरा HD डावले, HD कॅमेरातलं डायरेक्ट शूटिंग दाखवलं। म्हणजे हे बसलंय हो का, ही जी तमाशात बसलं होतं का त्याला देवानं स्वर्गात पाठवलं, आणि जी कीर्तनात बसलं होतं का त्याला कुठं पाठवलं, नरकात। आणि मग जे नरकात गेलं का कीर्तनात बसल्या, त्यानं कालवा सुरू केला, काय खरंय म्हणला देवा तुझं, आजबात काय खर नाही म्हणला, लोक सांगतात तीच लय खरे लागा, जनाबाई म्हणले तीच बरंय, पुण्यवंत पाताळ लोकांनी आला, दरिद्र तो भाग्यवंत केला, अरे धुंद झाला तुझा दरबार म्हणला, अरे काय खरंय म्हणला तुझं, तुझी एवढी भक्ती केली लागा, आयुष्यभर तुझी भक्ती केली म्हणला, आणि आयुष्यभर भक्ती करून लागा, नामस्मरण केलं तिला का, तमाशात बसलं आणि तमाशात बसून लागा तू स्वर्गात पाठवलं, आणि म्हणलं मी लागा कीर्तनात बसलो आणि तरी मला नरकात पाठवलं, काय खरंय। अरे देव म्हणला, गपकी एवढा का पेटलाय तू, गप जरा सत खेळ ना, काय झालंय म्हणला, अहो म्हणला मी राहू, अरे दमन सांग की फेस आलं ना पार, दमन सांग म्हणला,
काय झालं म्हणलं म्हणला देवा मी कीर्तनात बसलो हे तमाशात बसला ह्याला स्वर्गात पाठवलं मला नरकात असं का केलं देव म्हणला थांब चित्रगुप्ताला म्हणला ये पुढे चल लाव स्क्रीन म्हणला स्क्रीन लाव आणि जोड म्हणला कॅमेरा आणि दाव ह्याला बसलाय कुठं कीर्तनात लक्ष कुठं आहे तमाशा तुझ्या बापान ठेवलाय वै स्वर्ग म्हणला तू बसलाय कुठं हे महत्वाचं नाही बसून देवाचं ऐकतोय किती देवाचं नामस्मरण किती करतोय हे महत्वाचं म्हणला म्हणला मी जातो पण ह्याला स्वर्गात का टाकलं हिथं तमाशात बसले ना म्हणला थांब दाव ह्याचा बी चित्रपट अशी स्क्रीन लागली बघ म्हणला कुठं बसलाय तमाशात लक्ष कुठे महाराज गायक वादक टाळकरी विनेकरी स्वपदार पंचपदी रूपावळी म्हणून स्वर्गात आहे म्हणला म्हणून परमार्थ हा कशाचा आहे मनात नाही म्हणून महाराज म्हणतात देवा माझे मन लागो तुझे चरणी हा संसार लटकाय हा संसार खोटा आहे लटिका व्यवहार सर्व हा संसार वायर हरिविना आजपर्यंत संसार कुणाचा पूर्ण झाला नाही रावणाचा झाला नाही आपला होणार नाही संसार कुणाचा पूर्ण झाला नाही देवा या संसार व्यसनी परवने दी मग देवा नाथ बाबा अजून काय पाहिजे म्हणल्या बरोबर नाथ बाबांनी लिहिलं दुसरं चरण नामस्मरण 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 घडो संत समागम वाऊगाची भ्रम नको देवा देवा काय करू दे माझ्या जीवनात नामस्मरण घडू दे किती नामस्मरण केलं हो आयुष्यभर नामस्मरणच केलं नाथ बाबाने तुकोबाऱ्यांच्या बाबतीत बोलायचं तर बोलण्याची नाही आता देवा विना काही किंवा दिनरजनी हाची धंदा गोविंदाचे पोवारे संकल्पिला देह देवा रात्रंदिवस भजन केलं तरी काय म्हणतेत अजून काय होऊ दे नामस्मरण मग आमच्या जीवनात काय घडलं पाहिजे आमच्या जीवनात नामस्मरण घडलं पाहिजे दिवसातून कमीत कमी 10 मिनिटं तरी नामस्मरण घडा स्वयंपाक करताना तुमच्या तोंडाला काम आहे का हाताला काम आहे पायाला काम आहे तोंडाला अजिबात नाही त्या 2 तासात कधीतरी म्हणा ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया कधीतरी म्हणा देव माझा देव माझा देव माझा माझा देव माझा मी देवाचा कधीतरी त्या देवाला माझं म्हणा एक दिवस देव तुम्हाला त्याचं म्हणल्याशिवाय राहणार नाही आणि एकदा का देवानं तुम्हाला त्याचं म्हटलं की जीवनातली सगळी दुःख निघून गेल्याशिवाय राहणार नाही जीवनात देवाला आपलं सगळ्या करा देवाचं नामस्मरण करा म्हणून तर तुकोबाऱ्या सुद्धा सांगता सांगतो तुम्हाशी बाजारे विठ्ठला नाहीतरी गेला जन्मवाया तरी बाबा लोकांनी भजन केलं नाही मग म्हणतात लागून या पाया विनवितो तुम्हाला करेटाळी बोला मुकीनाम तरी लोकांनी भजन केलं नाही मग म्हणतात किती सांगू तरी नाही कधी बटकीचे पुढे शिंदळीचे तरी लोकांनी भजन केलं नाही पुढचं बोलू का तुकोबऱ्यांचं एक अभंगच असं आहे तुकोबऱ्याची सुरुवात सांगतो उत्तरार्ध पाठ असेल तर सांगा नाही तिथं सोडून देऊ नाम नवदे ज्याची वाच्या काय तो लेख सांगा सांगा काय म्हणले ते नाही ऐकायला सांगू का मी मोठ्याने यांना म्हणणं का बरं का कुणी आणला होता येऊ हे काय त्यांच्या घरचं नाही हे माझ्या घरचं नाही तुकोबऱ्यांची परकडवा नाही तुकोबराय म्हणतात नामन वदे ज्याची वाच्या
तो लेख दो बापाचा. येताय का तुम्ही? ना म्हणवते ज्याच्या तो लेख दो पप्पाचा अशी लयत. आता जी जी करत नाही त्यांनी बघून घ्या. सगळं सांगाय मी काय उक्त घेतलं नाही आणि एवढं परखड बोलण्यात पण रंग नाही. काय माया गेली होती भूता पाजी हरी नाये मुकाशी आले मोडा हरी नाये मुकाशी आले मोडा. काय माया गेली होती भूता पाजी हरी नाये मुकाशी आले मोडा हरी नाये मुकाशी आले. काय माया गेली होती भूता पाजी हरी नाये मुकाशी अरे मुड. आता एवढ्यावरती थांबू. आता नामदेवरायांकडे जाऊ. तिन्ही संतांची घेतो मग शेवटकडे जातो. नामदेवरायांना विचारू. नामदेवराया जीवन मिळालंय आम्ही नेमकं काय करायला पाहिजे? नामदेवराय सांगतील उठा जागे हरी आता स्मरण करा पंढरीनाथा भावे चरणी ठेवा माता चुकवी व्यथा जन्माच्या या जन्म मरणाच्या व्यथा चुकवायच्या असतील एक काम करा अंत काळीचा सोयरा तुका म्हणे विठू धरा कारण तुका म्हणे तुला सोडविना कोणी एका चक्रपाणी वाचून या जन्म मरणाच्या रहाडगाड्यातून भगवंताशिवाय तुम्हाला आम्हाला सोडवणार कोण नाही. शेवटी नाथबाबांकडे जाऊ. नाथबाबा जीवन मिळालंय देवाला आम्हाला काहीतरी मागायचंय पण तत्पूर्वी देवाला मागण्यासाठी आम्ही नेमकं काय केलं पाहिजे? नाथबाबा किती गोड बोलतात बघा. कर जोडोनी विनवितो तुम्हार तुम्ही वासुदेव वासुदेव काकड्यात वासुदेव नावाचं प्रकरण आहे त्यात काय म्हणतात? गरज ओळवणी विनवितो तुम्हा नका गुंतू विषय कामा शतवर्षाची गणना तयामध्ये दुःख यातना तुम्ही आठवा मधू सुद्धा तुम्ही काय करा वासुदेव वासुदेव म्हणा पण तरी बी वासुदेव वासुदेव म्हणायला जगाने त्रास दिला. नाथबाबानं भजन केलं लोकांना यवन अंगावर थुंकला प्रसाद देऊन मुक्त केला. तुकोबऱ्यानं भजन केलं लोकांना त्रास दिला. ज्ञानोबऱ्यानं भजन केलं लोकांना त्रास दिला. छत्रपती शिवाजी महाराज जगले लोकांना त्रास दिला. पण पुढचं वाक्य ऐकून जा. समाज ज्यांचा छळ करतो देव त्यांचं कल्याण करतो आणि समाज ज्यांचा उदो उदो करतो देव त्यांचा खटकाच कार्यक्रम. म्हणून समाज ज्यांचा छळ करतो देव त्यांचं कल्याण करतो. समाजानं ज्ञानोबऱ्यांचा छळ केला जगाची आई झाली. लोकांना तुकोबऱ्यांचा गाता पाण्यात बुडवला जगद्गुरु झाले. अरे आपल्याच लोकांनी त्रास दिला परिणाम शिवाजी महाराज छत्रपती झाले. शिवाजी महाराज छत्रपती झाले. म्हणून त्रास झाला की माणसं मोठी होत असतात. त्रास झाला पाहिजे. टाकीचे गाव सोसल्याशिवाय देवाला देवपिन मिळत नाही. तुम्ही आम्ही माणसं आहेत सहन करावंच लागणार आहे. चांगलं काम हातात घ्या लोक त्रासच देणार. चांगल्याला त्रास आहे म्हणून चांगल्या रस्त्याला गतिरोधक आहेत का? प्रवास सुखाचा व्हावा. चांगल्या रस्त्याला गतिरोधक काय? प्रवास सुखाचा व्हावा. तसं चांगल्या माणसाला विरोधक पण आहे का माहिती का? तो अजून उंचावर जावा. म्हणून आमच्याकडे म्हणे निंदकाचे घर असावे शेजारी. मी याच्या पुढचा आहे. शेजारी नाही एखादा संघ घेऊन फिरायचं म्हणजे ते आपल्याला ड्युचित राहतो. तुझं चुकतंय तुझं चुकतंय तुझं चुकतंय. चांगल्याला त्रासच आहे हो. काय म्हणणं आहे तुमचं? चांगल्याला त्रासच आहे. आम्हाला तरी काही लोक नीट बोलतात का? आम्ही कीर्तन करत फिरतो. आमच्या तर मुलावलंय. आम्ही दिसलो की काय काहींची तिडीकच हलती. काय गेलंय काय माहित भाऊ? आम्ही लय अवघडे असे. आज आम्ही जर असे पांढरे कपडे घालून निघालो ना बगळे 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 आम्ही बगळेत वही. एक जण तर डायरेक्टच भेटला महाराज ए बुवा आज लयच बगळे वन निघालाय मग वंगाने टाकू का अंगावून. आता लहानपणापासून मी नीट कीर्तन करतो प्रमोदजी महाराज पण लोक आम्हाला नीट बोलत नाही. महाराज लयच लहानपणी कमर आवडलंय मग नळ डावलो का? आणि एखादं उतार वयात परमार्थाला लागलं त्याला बी नीट बोलत नाहीत. थोड्यासाठी कशाला येडेवणी करायचंय? परमार्थ करणं येडेवणी करणं का? चांगल्याला त्रासच आहे हो. ते पेतळांचं तर लय अवघड आहे. 100 एअरपट पळवटली पण एक पेतळा आम्हाला बोलू देत नाही. एक पेतळा 100 टॉप 10 मधलं महाराज एका साईडला बसवायचं
आणि एक पेताळा अगदी चपटी बाजून एका बाजूला बसवायच ते आम्हाला 100 जणांना बोलू देत नाही त्याचा एकच दणका असतो ऐ बुवा ऐ लय धमक आहे ना तुझ्यात राहिलेली फक्त अर्धी संपून दाखव म्हणजे तुझी अर्धी संपोय आम्ही आळंदी पंढरपूर काशी केली वय तुझी अर्धी संपोय आम्ही गीता गाता ज्ञानेश्वरी पाठ केलाय वय काय बोल त्या सांगताच येत नाही आलाय कीर्तनात ऐकून जा गाड्या व्यसन वाईट वक्त दिसन फॅशन तिथं जाऊन बसन ते टाळा गाड्या आलाय त्या कीर्तनात ऐकून जा व्यसन आणि फॅशन करून तुम्हाला मिळतं तरी काय वाईट गोष्टीत कधीही घसरू देऊ नका तुमचा पाय रात्री अपरात्री एखादी स्त्री दिसली आणि तिच्याकडे पाहून जर तुम्हाला प्रामाणिकपणे तिला म्हणता आलं ना माय तर तुम्ही या जगाचे ज्ञानोबर आहे तुकोबर आहे आणि छत्रपती शिवराय छत्रपती शिवराय आम्हाला आई म्हणता आलं पाहिजे ऐका लय पेताळांचा अवघड आहे तिचं एक पेताळ मला आडवलं डायरेक्ट विचारलं महाराज कुठे आज खेळ आम्ही काय डोंबरी का आम्ही कोलाटी का आम्ही चुगार खेळतो का आम्ही पत्ते खेळतो पण कुणाच्या बिना आधी लागाव पण महाराजाच्या नाही अजिबात नाही ही जात लई इगली महाराज स्पेशल प्राणी येऊ अजिबात नाही रोज बारागाव फिरतय बारागावचं पाणी रोज पितय पुढच्याला बोलू देत असतो वय म्या म्हणलं आमचा खेळच आहे पण तुला आहे का वेळ तुला असेल वेळ तर चल घालू दोघाचा मेळ तो म्हणला महाराज कशाचा घालता दोघाचा मेळ आमच्या सगळ्या संसाराची झाली वेळ खात बस की म्हणलं कामच्या मुळा उठलाय आधीच कोरोनामुळे 2 वर्ष बंद होत तू गपकी का आम्हाला त्रास होते पण आमचा खेळच आहे बरं का कुठलं ऐकायचंय का ऐका खेळ मांडीला बाळवंती गाई नाचती वैष्णव जो सर्व संतांनी भगवंतांना मिळून केला तो जो गोपाळांना भगवान श्रीकृष्णांना मिळून केला तो आणि आता जो गोंधळवाडीमध्ये चालू आहे गोंधळवाडीच ना गोंधळ नगरामध्ये जो चालू आहे ना तो आमचा खेळ आहे आणि तो आमचा गोंधळ आहे यात या आणि भजन करा कारण आम्ही देवीचे कोण आहेत आम्ही गोंधळी गोंधळी आम्ही आंबेचे गोंधळी आम्ही देवीचे कोण आहेत गोंधळ आहेत त्या देवीचा काय करा गजर करा देवीचं नामस्मरण करा काहीतरी आता वेळ संपत आली बरं का तरी काय काय म्हणते नाहीच केलं तर काय होईल आम्ही नाहीच देवाचं भजन आणि असली व्यक्त तर काय काय नाहीच देवाचं भजन केलं तर काय होईल नाही केलं तर आमच्या बापाचं काय जात नाही आमचा आहे सांगायचा दांदा दिनराजनी हाती दांदा आम्ही त्याचेच पैसे घेतो आम्ही सांगायचे 30, 40, 50, 25,000 घेतो सांगायचे बरोबर आहे ना मग आता एक करा फक्त तुम्ही ऐका आणि नाही ऐकलं तर आमच्या मुदलीत काय होत नाही आम्ही ठरल्यात तेवढं घेऊन जातो उलट जॅस दिलं तरी गाड्या मोठ्यात सटकून पैसे बसतात दिलं तरी जॅस घेऊन जातो पण तुमची मुदल केरात गेल्याशिवाय राहणार नाही आणि तुमची मुदल केरात जाऊ नये असं वाटत असेल तर देवाचं भजन करा आणि नाही भजन केलं तर मग तुम्हाला घेऊन जायला विष्णुदूत नाही यम माहिती इंग्लिश मधला यम यम नाही यम यम कोण पाहुणा आहे आपला सासराय मामाय त्याला बसाय तरी नीट आहे का जागवार पजेरो जीप कंपास वाडी बुलट थार क्रेटा इनोवा छोटा हट्टी टमटम 460 टेम्पो आयशर घोरा बैलगाडी एमएटी राजदूत तसलं काय नाही त्याला बसाय रियाडा रियाडा मसाड हालिया आणि हल्या उघडी बसलाय आणि हल्याचं बघा बरं का तुम्ही किती बी त्याला हॉर्न द्या टॅक्याव टॅक्याव ती म्हणतं मी आरटीओ ऑफिसर निघाय साईट नाही पळ नाही तर माझ्या माग चल आणि त्याच्या उघडी बसलाय मग हातात चाबू काही मग मारी ती तुडी ती जुडी ती निष्ठुर यमाचे किंकर भाऊ सांगलय हंत्यात नाही ना देवाचं भजन केलं लय हानत्यात असं हानत्यात कुठंच मोकळं सोडित नाहीत आणि हानून हानून नाही मिटलं ना मावशी भजी तळता का भजी भजी तळाय तेल किती उकळावं लागतं त्याच्या दुप्पट तेल उकळत्यात आणि त्यात ज्यांनी भजन नाही केलं त्याला टाकत्यात
एक तर भजन करा नाही तर चांगलं जीवन जगा. सिंधुताई सपकाळ सारखं जगा, छत्रपती शिवाजी महाराजांसारखं जगा, नाही तर भजन करा. आणि नाही भजन केलं तर मग त्यात टाकत्यात पोकार स्वाल्यावनी स्वालत्यात लय हानत्यात. आता मला काही माहित नाही, ज्ञानोबराई नंतर तुकोबराईन जेवढं लिहिलंय तेवढे ऐकून मी वाचून सांगतोय. आता गेल्यावर मला बी कळण किती हानत्यात, पण आम्हाला नाहीत हानायची. आम्ही दिवसातून दोन चार तास तरी, कमीत कमी दिवसाला दोन तरी कीर्तन आहेत. हा विकास महाराज देवडी रोज दोन आहेत माझी आई, दोनला मरणच नाही कुठे. दोन तास आम्ही दिवसातून चार तास, दोन दोन तासात चार तास भजन केलं. ओव्हर टाइम काय मस्त बघ का आपलं दिलंय, त्याच्यापेक्षा 15 मिनिटं घेणार म्हणजे घेणारच जास्त, कारण आपलं ढलत माप ढलत. वर देवाना बी गेल्यावर म्हटलं नाही पाहिजे 25 घेतो, दोनच तास बोलतो देवा, 2.5 तास त्या डायरीला बी जास्त लागलं पाहिजे ना. आणि मग यम आलो आपल्याला मारीन तुडीन काही करीन, मग यमाच्या ताब्यात जायचं नसेल तर भजन करा. विकास महाराज नाही सांगत, विकास महाराज नाही सांगत, कोण सांगतय, नाथ बाबा सांगतात. काय ऐका, हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल रामकृष्ण हरी म्हटल्यानंतर पुण्य मिळतं, पण छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हटल्याबरोबर अंगामध्ये हजारो हत्तीचं बळ मिळतं, अंगामध्ये हजारो हत्तीचं बळ मिळतं. अरे ऐका, वाऱ्याचा वेग जास्त नव्हता, वाऱ्यापेक्षाही त्यांचा वेग जास्त होता. अंधेयुद्ध लढण्याचा छत्रपती शिवाजी महाराजांचा इरादा मात्र कायम नेक होता. असा जिजाऊ साहेबांचा लेख लाखात एक नाही, जगात एक होता, जगात एक होता. अरे कोणी बायकोजीसाठी राजमहाल महाल ताजमहाल बांधले, पण आईच्या इच्छेसाठी उभं स्वराज्य निर्माण करून गेलेले एकच राजे, ते म्हणजे
छत्रपती शिवाजी महाराज शिवाजी नाव कधीतरी उलट वाचून बघा जीवाशी असं तयार होतं जोरा येते रक्षणासाठी आयुष्यभर जीवाची पर्वा न करता रडले ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि शेवटचं वाक्य ऐकून जा या जगात सर्वात मोठे 19 राजे होऊन गेले त्यापैकी फक्त एकाच राजाची आरती होते ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज हा आमचा अभिमान आहे हा आमचा स्वाभिमान आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांना शिकवण कोणाची होती जिजाऊ साहेबांची ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज एका तमाशाला गेले त्यावेळी जिजाऊ साहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजांना बोलवलं आणि सांगितलं राजा ओ शुभा ऐका आजपर्यंतचा इतिहास आहे राजांचा आजपर्यंत प्रत्येक राजाने स्त्रियांना नाचवलंच पण शुभा एक काम करा तुम्हाला स्त्रिया नाचवणारा नाही तर स्त्रियांना वाचवणारा राजा व्हायचंय स्त्रियांना वाचवणारा राजा व्हायचंय आणि शिकवण जिजाऊ साहेबांची होती हो कशी होती ऐका माझी जाऊने माझी जाऊने दिया हमे सुंदर शिवाजी राजा 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 तिथं आनंदाने नांदत होती प्रजा हे ना शिवाजी महाराजांना एवढं नेक काम केलं म्हणून भवानी देवी सुद्धा त्यांना काय झाली प्रसन्न झाली आणि भवानी देवीने त्यांना काय दिली भवानी तलवार दिली आणि भवानी तलवारीमुळे खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराजांच्या अंगातल्या रक्तामुळं आणि भवानी तलवारीच्या साथीमुळं छत्रपती शिवाजी महाराजांना हे स्वराज्य निर्माण केलं आणि मग कशी होती तलवार ऐका त्या छत्रपती शिवाजी महाराजांना सर्वात महत्वाचं कार्य काय केलं शेवटचं सांगतो आणि कीर्तन पेशेवेला पूर्ण प्रतापगडाच्या पायथ्याशी खान प्रतापगडाच्या पायथ्याशी खान आला बेगुमान नाही त्याला जाण शिवाजी राजाच्या कराम तेज शिवाजी राजाच्या कराम तेज त्याशी नाही जाणीव शक्तीच त्याशी नाही जाणीव शक्तीच करील काय कल्पना युक्तीची छत्रपती शिवाजी महाराज म्हणले बेटी
खानन दगा केला खानदा अभिमान मान खानदा अभिमान मानला खानदा अभिमान मानला खानदा अभिमान मानला कटरी तवार तन केला कटरी तवार तन केला कटरी तवार तन केला कटरी तवार तन केला खर खर आवाज झाला खर खर आवाज झाला खर खर आवाज झाला खर खर आवाज झाला चिलखत होता अंगाला चिलखत होता अंगाला शिवाजी महाराजांचाच म्हणजे मराठी शाहीचा काय झाला विजय झाला प्रतापगडाचे युद्ध झाले प्रतापगडाचे युद्ध झाले रक्त सांडले पावन केला कृष्णचा घात पावन केला कृष्णचा घात गुलामीची लावली ध्यान गुलामीची लावली ध्यान मराठी शाहीचा मारला था देवा माझे मन लागो तुझे चरणी संसार व्यसनी पडवणे दे नामस्मरण घडो संत समागम वावोगाची भ्रम नको देवा देवा काय कर माझ्या जीवनात काय करू दे नामस्मरण घडू दे संतांचं समागम करू दे कारण जीवनात संगतीला फार महत्व आहे बघा आपण कोण आहोत याला काही किंमत नाही पण आपण रोज कोणाच्या संगतीत उठतो बसतो याच्यावरून आपण काय होणार हे ठरतं म्हणून सोपं सांगतो तांदूळ माहिती तांदूळ तांदूळ जर कुंकवाच्या सोबत गेले तर ते देवाच्या चरणाजवळ जातात पण त्याच तांदळानं जर डाळीची सोबत केली तर त्याची काय बनत असते खिचडी बनत असते खिचडी म्हणून संगत चांगल्याची पाहिजे संगत बडवून की करले बडत बडत बड जाये अजाके माता गजाके माता आजा बैठे मन माने सो फल खाय संगत चांगल्याची पाहिजेत संगत चांगली करा दोन गोष्टीसाठी जवळ येणारे मित्र नकोत आयुष्यभरासाठी जवळ येणारे मित्र पाहिजेत मैत्री कशी पाहिजे दूध माहितीये पाणी माहिती बघा दुधात पाणी मिक्स झालं दुधाची पाण्याची मैत्री झाली दुधाची मैत्री कशी पाहिजे बरं का दुधाची पाण्याची मैत्री झाली पाणी दुधात मिसळल्याबरोबर दुधानं पाण्याला रंग दिला दुधानं पाण्याला चव दिली दुधानं पाण्याला मोल दिलं आणि आपल्या जवळ काय केलं बोलून घेतलं आता दुधन पाणी एक झालं दुधन पाणी एक आलं आणि पाणी दूध एक आल्यानंतर आता ते मावशीच्या हातात पडलं मावशीनं ते बगुल्यात टाकलं पातेल्यात टाकलं आणि पातेल्यात टाकून गॅस पेटवला आणि गॅसवरती ते काय केलं दूध ठेवलं आता दूध ठेवल्याबरोबर गॅसवर गॅस तापला दूध ठेवल्याबरोबर जाळ लागला गॅसला दूध उकळायला लागलं आणि दूध उकळायला लागल्याबरोबर पाण्यानं विचार केला अरे याच्यानं माझं काही नाही पण याच्यात मी आल्यानंतर याची सोबत केल्यानंतर यानं मला रंग दिला यानं मला रूप दिलं यानं मला चव दिली यानं मला स्वाद दिला आणि त्याची किंमत सुद्धा काय केली मला देऊन टाकली एरवी पाणी 10 रुपयाला बॉटल मिळते दूध 80 रुपये लिटर आहे 80 रुपयानं आता दूध काय झालं पाणी काय झालं दुधाच्या बरोबरीनं खपलं झालं जाऊ लागलं दुधाला पाण्याला वाटलं अरे दुधानं मला सर्वस्व दिलं आता दूध उकळू येत आहे दूध ओतू येत आहे आता दुधाला ओतू येऊ देणार नाही आता बघा त्या पाण्याची वाफ व्हायला सुरुवात होते पाणी स्वतःला जाळायला तयार करतं पाणी स्वतः जळतं आणि पाणी स्वतः जळताना ते दूध ज्यावेळेस पाहतं ना त्यावेळेस दूध ठरवतं अरे मी काय दिलं याला मी रंग दिला मी रूप दिलं मी चव दिली मी आकार दिला मी माझी किंमतही दिली पण यानं तर मला सर्वस्व दिलं ना यानं मला जीव दिला ना हा स्वतः माझ्यासाठी जळायला तयार आहे मग आता मी याला जळू देणार नाही आता मावशी दूध काय करतं बघा दूध हळूहळू हळूहळू ओतू येतं आणि तो पेटलेला गॅस काय करून टाकतं विझवून टाकतं याला म्हणतात शेवटच्या श्वासापर्यंत असणारी मैत्री अशी मैत्री पाहिजे शेवटच्या श्वासापर्यंत निस्वार्थीपणा नाही तर फायद्यासाठी 2 रुपयाच्या मजेसाठी जवळ येणारे खूप आहेत
नामस्मरण घडो संत समागम वाहुगाची भ्रम नको देवा अजून काय हवं पायी तीर्थयात्रा मुखी राम नाम हाची माझा नेम सिद्धी नाही कारण नाम घेता वाट चाली यज्ञ पाऊला पाऊली पंढरपूरची वाट चालताय कोणत्याही देवाची वाट चालताय आणि त्या वाट्याने एक पाऊल टाकताना देवाचं नामस्मरण जर घेऊन पाऊल टाकला तर एका एका यज्ञाचं एका एका पाऊला गणी पुण्य म्हणून पायी तीर्थयात्रा मुखी राम नाम हाची माझा नेम सिद्धी नाही अजून काय पाहिजे अनेक मागणे नाही नाही देवा एका जनाधनी सेवा जोडली आजपर्यंत जशी माझ्याकडून तुझी भक्ती घडत राहिली ना तशीच माझ्याकडून तुझी काय करत राहू दे भक्ती घडत राहू दे हेच मागणं आहे मग देवाकडे मागत असताना आम्ही काय मागायचं ज्यावेळी जिजाऊ आऊसाहेब भवानी मातेसमोर उभा राहिल्या आणि भवानी मातेला हात मारले ए भवानी माता हे आई आई द्यायचंय ना तर एकच दे पण कसा आईचा पुत्र देई गुंडा ज्याचा त्रैलोकी झेंडा खोगरवरती नको अजिबात नको खायला कारण भुईला वार तसली नकच घर बसवलं काय काय नाही खाऊ खाऊ काही काही खाऊ खाऊ घर बसवलं तसली नको द्यायचा आहे अगदी पण या जगात झेंडा लावला पाहिजे असा दे म्हणून काय मागाय देवाला ऐका गळ्यामध्ये माळ दे हातामध्ये टाळ दे गळ्यामध्ये माळ दे हातामध्ये टाळ दे देवा मला एक तरी अशी संध्याकाळ दे देवा मला एक तरी अशी संध्याकाळ दे एक काम कर काय दे गळ्यामध्ये माळ दे हातामध्ये टाळ दे देवा एक तरी जीवनामध्ये अशी संध्याकाळ दे की त्या संध्याकाळीमध्ये देवा काय करता यावं तुझं भजन करता यावं जाता जाता काही संदेश सांगतो ऐका कोणता दिवस आपल्या जीवनातला शेवटचा दिवस असेल सांगता येत नाही पुन्हा तुमची माझी तुमची भेट होईल का नाही सांगता येत नाही माशी पंख पाकडे तो हे सरे ग्रासगिळी सत्ता हाती नाही कोणता दिवस आपल्या जीवनातला शेवटचा दिवस असेल सांगता येत नाही फक्त एक काम करा जीवन मिळालंय ना प्रेमाने जगा आनंदाने जगा दिवस गोड करण्याचे प्रयत्न करा एखाद्याशी बोलत नसाल जाऊन त्याच्याशी बोला माफी मागा चुकलं म्हणा चुकलं म्हणजे काही फरक पडत नाही माफी मागायला शिका आणि माफी मागून सर्व दुश्मन आहेत ते सर्व मित्र बनवा आणि या जगाचा चांगल्या अंतकरणातून निरोप घ्या निश्चित आमच्या जीवनाचा शेवटचा दिवस गोड झाल्याशिवाय राहणार नाही जरी करणे असेल शेवट गोड गा जरी शेवट गोड करायचा असेल तरी इतकं चांगलं जगा किती चांगलं जगा माणसासारखं जगा रणवरे साहेब मी नेहमी बोलत असतो माणूस म्हणून जन्माला आलोय ना गडे आपण माणूस म्हणून जन्माला आलोय नाही संत होत आलं चालतं नाही कीर्तनकार होत आलं चालतं नाही गायक होत आलं चालतं नाही देव होत आलं तरी चालतं पण माणूस म्हणून जन्माला आल्यानंतर माणसानं माणूस म्हणून मेलं पाहिजे गड्या हा नक्कीच विचार निश्चित आम्हाला माणूस बनता आलं पाहिजे नाही तर लोक सुद्धा म्हणतात बघा आजपर्यंत लय मी असं ऐकलंय कुत्र्याच्या मोहतीनं मेलं असा एकच प्राणी माणूस आहे जो कुत्र्याच्या मोहतीनं मरतो नाही तर प्रत्येक प्राणी ज्याच्या त्याच्या मैत्रीनं मरतात बघा त्याच्यात आपलं नाव नसून आहे इतकं चांगलं जगा कसं आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरबळावा जिजुनी स्वतः चंदनाने दुसऱ्यास मधुगंध द्यावा आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा पाव्यातला सूर जैसा ओठातून ओघळावा आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा आणि माझी नित्याची कीर्तनाचा शेवट हा आई वडील सांगेन असतो एक काम करा जोपर्यंत आई वडील जिवंत आहेत तोपर्यंत त्यांना सांभाळा मेल्यावरती मिस यू म्हणण्यापेक्षा जोपर्यंत जिवंत आहेत तोपर्यंत विथ यू म्हणा महाराज मी आजपर्यंत असं ऐकलं नाही देवाची सेवा केली आणि आई वडील मिळाले पण मी असं रोज सांगतो रोज ऐकतो रोज वाचतो आई वडिलाची सेवा केली आणि पंढरपूरचा पांडुरंग परमात्मा घरी आला पुंडलिके काय केले परब्रह्म उभे केले युगान युग 28 युग देव विटेवरती उभा आहे कोणामुळं फक्त आई वडिलाच्या सेवेमुळं म्हणून आई वडिलाची सेवा करा आई वडील कसे बघा एकदा आई निघून गेली ना परत आई भेटत नाही एकदा बाप निघून गेला ना परत बाप कधी भेटत नाही राहतात ना त्या आठवणी त्या कशा असतात बघा आई वाचून
आई वाचून या लेकराची दशाची वाची तळमळते खरी आईची माया आव खरच आईची माया ज्यालाही नाही त्याला कळते अग चुकलं तुझं बाळाई रडत दाई धाई ग रडत दाई धाई ग येना माझे आई ग येना माझे आई ग येना माझे आई ग येना माझे आई ग अग किती ग माझं हाल झाल सांगू मी कुणाला अग निघून गेली सावली पहिलो मी उन्हाला अग वासराला सोडून कुठ निघून गेली गाई ग निघून गेली गाई ग येना माझे आई ग येना माझे आई ग येना माझे आई ग ये